शाहूपुरी पोलीस ठाण्यामध्ये दिनांक 21 डिसेंबर 2023 रोजी मोटारसायकल चोरीची तक्रार प्राप्त झाली होती. त्याप्रमाणे शाहूपुरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला होता. मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यामध्ये वाढ झाल्याने पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती आचल दलाल, उपविभागीय पोलीस अधिकारी किरण कुमार सूर्यवंशी यांनी पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांना सदरचा गुन्हा उघडकीस आणण्याबाबतच्या सूचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या स्टाफला मोटारसायकल चोर इसमावर कारवाई करण्याबाबत मार्गदर्शन करून सूचना दिलेल्या होत्या. दिनांक 28 डिसेंबर 2023 रोजी शाहूपुरी पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस अंमलदार हे मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यातील संशयित इसमाचा शोध घेत असताना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की सदर संशयित इसम हा सातारा एसटी स्टँड परिसरात असल्याबाबत माहिती प्राप्त झाली. त्याप्रमाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस अंमलदार यांनी सदर परिसरात जाऊन संशयित इसमाचा शोध घेतला असता तो मोटारसायकलसह मिळून आला. सदर इसमास मोटारसायकलसह ताब्यात घेऊन त्याच्याकडे कौशल्यपूर्ण चौकशी केली असता त्याने नमूद गुन्ह्यातील मोटारसायकल चोरी केल्याची कबुली दिली. अशा प्रकारे शाहूपुरी गुन्हे प्रकटीकरण शाखेने गुन्हा उघडकीस आणला. सदरचा गुन्ह्याचा तपास दादा राजगे हे करीत आहेत. अशा प्रकारे शाहूपुरी गुन्हे प्रकटीकरण शाखेने मोटारसायकल चोरीतील आरोपीस गोपनीय व तांत्रिक माहितीच्या आधारे ताब्यात घेऊन त्याच्याकडून 55,000 रुपये किमतीची मोटारसायकल हस्तगत करून मोटारसायकल चोरीचा गुन्हा उघडकीस आणला.